अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अटक करण्याच्या मागणीसाठी जळगावात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। मराठा आत्मसन्मान अभियान या नावाने छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडसह विविध समाजाच्या संघटनांचा तसेच नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता। शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या भव्य मोर्चाला सुरुवात करण्यात आली। मोर्चात किरणकुमार बकाले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा तीव्र निषेध करण्यात आला। अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्तही यावेळी तैनात करण्यात आला होता। जवळपास 20,000 नागरिक या मोर्चात सहभागी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र मराठा समाजाच्या संघटना मोर्चापासून अलिप्त राहिल्याने केवळ 1,000 ते 1,500 कार्यकर्तेच या मोर्चाला उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे एकंदरीत मराठा समाजात विविध प्रश्नांसाठी एकत्र लढणाऱ्या संघटनांमध्ये फूट पडली आहे का असा सवाल यावेळी उपस्थित झालाय। हा विषय आहे या महाराष्ट्रातल्या इतिहासाला ज्या मराठा महिलांनी जिवंत ठेवले नव्हे तर जगाच्या पातळीवर हा देश जिवंत ठेवला, त्या मराठा समाजाच्या महिलांच्या बाबतीत अत्यंत अभद्र अश्लील आणि अवमानजनक वक्तव्य एक पोलीस अधिकारी ज्यांनी शपथ घेतलेली आहे की मी कोणाच्याही विरुद्ध समाजाविरुद्ध बोलणार नाही त्यांनी आमच्या महिला भगिनींच्या बाबतीत अत्यंत अश्लील वक्तव्य केलेलं आहे। दुर्दैवानं प्रशासनानं सुरुवातीला केवळ त्याची बदली केली, नंतर केवळ त्याचं निलंबन केलं, काही मान्यवर मंडळींनी गुन्हे दाखल केले, न्यायालयाने जामीन नाकारला, तरीही या बकालेला अभय देण्याचं संरक्षण देण्याचं काम या महाराष्ट्रातलं प्रशासन करते आहे आणि हा प्रचंड मोठा संताप या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाच्या मनामध्ये आहे, आमच्या मायमावल्यांच्या मनामध्ये आहे आणि हा संताप व्यक्त करण्यासाठी ही सगळी मंडळी ज्यांचे मनं अजून जिवंत आहेत अशी सगळी मंडळी इथे आलेली आहे। पूर्ण जिल्ह्यात उद्रेक आहे आणि या उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी ही सुरुवात आहे। जर बकालेला तातडीनं अटक केली नाही, त्याची टांगाटोली करून त्याला भर चौकात पट्ट्याने मारलं नाही तर मराठा समाजाचं अजून आम्ही काय शंट नाही आहोत, आम्ही काय मुर्दाट नाही आहोत। बकाले जिथे सापडेल ना आमचे कार्यकर्ते फिरत आहेत, बकाले जिथे सापडेल उद्या कदाचित आमच्या शिवाजी राजांच्या मावळांनी कायदा हातात घेतला आणि कमी जास्त झालं याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल। एवढंच मी इथं सांगतो, ही फक्त सुरुवात आहे, येणाऱ्या काळात बघा महाराष्ट्र पेटणार आहे। वर्ध्यापासून गडचिरोलीपासून
तर इकडे सिंधुदुर्गपर्यंत सगळे लोक आमच्या संपर्कात आहे. त्यांनी सांगितलं सुरुवात जळगावकरांनी करावी, बाकी आम्ही करून घेऊ, म्हणून या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आमच्या भावनांचा, या सगळ्यांच्या भावनांचा पोलीस प्रशासनाने विचार करावा आणि पकाले जिथे असेल तिथं उलटा टांगून इथं आणावं, जळगावकरांना दाखवावं की आमचं पोलीस प्रशासन सक्षम आहे आणि पोलीस अधिकारी असो का कोणी असो गुन्हेगाराला सारखा न्याय आम्ही देतो अशी भूमिका घ्यावी असं आमचं म्हणणं आहे. जय भवानी, जय शिवाजी. जे झाले त्यांचं स्वागत आहे, जरी सहभागी झाले नाही तर त्यांचा आम्हाला पाठिंबाच आहे, कारण हा समाजाचा प्रश्न आहे. त्यामुळं त्यांना आणखी याच्यापेक्षा मोठा मोर्चाची इच्छा आहे, आणखी तो होणार आहे. फक्त मी सांगतो ही सुरुवात आहे, त्यामुळे जे झाले नाही त्यांचंही स्वागत आहे. ते आमचेच मंडळी आहे, त्यांच्या आणि आमच्या मनातल्या विचाराच्या भावना एकच आहेत. पहिले जे त्यांनी हे पाठवले होते फेसबुकवरती आणि व्हॉट्सअपवरती, त्याच्यात आमच्या सगळ्या संघटनांची नावं होती आणि त्याच्यामुळेच आम्ही एक पत्रक आणि हे काढलं होतं की त्याच्यामध्ये सगळ्या संघटनांचे जे पदाधिकारी हजर होते त्या सगळ्यांच्या नावासकट त्या संघटनांचे नावं दिलेले होते आणि हे आम्ही याच्यात सहभागी होणार नाही हे आम्ही स्पष्ट कळवलेलं होतं. पुन्हा मोर्चा काढणार वेळ पडली तर पुन्हा निश्चित मोठा मोर्चा निघेल आणि मोर्चा निघताना फक्त मराठा समाजा आणि या ठराविक आमच्या संघटनाचा नाही, त्याच्यात धनगर, साळी, माळी, कोळी, ब्राह्मण सगळे असतील, बारा बलुतेदार त्यात असतील. आणि तो मोर्चा जो राहील तो आमचा जो पूर्वी आलेला होता मूक मोर्चा त्या पद्धतीचा मोर्चा राहील. आज जे काही आंदोलन झालं किंवा मोर्चा काढण्यात आला त्याला तुमचा पाठिंबा आहे जरी तुम्ही सहभागी नसले तर? आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, बकालेला त्वरित अटक करावी ही आमची मागणी, आम्ही त्या दिवशी पण बोललेलो आहे आणि त्याला बडतर्फ करण्यासाठी त्यांनी फक्त ती प्रोसिजर मागितलेली आहे की आम्हाला त्याला वेळ द्या. आत्ताच जर बडतर्फ केलं तुमच्या दबावाने तर तो हायकोर्टात जाऊन किंवा मॅटमध्ये जाऊन ते रद्द करू शकतो आणि आम्हाला ते नाही पाहिजे. कायदेशीर प्रोसेसरनेच तो गेलेला पाहिजे. आपलं काय नाव? सुरेंद्र पाटील सांगितलं मी सुरुवातीला. मी मराठा सेवा संघाचं काम करतो आता सध्या. पद काय? पद काय नाही, फक्त मार्गदर्शक किंवा कार्यकर्ता. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.